वैद्यकीय क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजेच डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. एका छताखाली प्रत्येक आजाराचं निदान, उपचार आणि सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी तत्पर असलेली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, उपलब्ध सुविधा, सुसज्ज अतिदक्षता विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, स्त्रीरोग व बंधत्व निवारण, अपघात, अस्थिरोग विभाग, ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी, मेंदू व मन के विकार, जनरल शस्त्रक्रिया, किडनी विकार, कान नाक घसा तज्ज्ञ, प्लास्टिक सर्जरी, डेंटल सर्जरी, केशरोपण, भूलतज्ज्ञ, याचबरोबर एक्सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, ब्लड स्टोरेज सेंटर, 24 तास मेडिकल आणि ॲम्ब्युलन्स सुविधा. सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम, कॅशलेस सुविधाही उपलब्ध. अचूक निदान, परिपूर्ण समाधान म्हणजेच शाकुंतल मेडिकल एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट संचलित डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. ठिकाण लवकरची नगर, नगर मनमाड रोड राहता, जिल्हा अहमदनगर. संपर्क 75-59-24-31-14. सध्या पावसाळ्याचे दिवस असून रस्त्यावर पाणी साचते, तसेच रोड शेजारी कचरा कुंडी नसल्या कारणानं कुंभार तळे, गोरोबा टॉकीज व लाईट बोर्ड परिसर, श्री नागेश विद्यालय पाठीमागे या प्रभागातील ओला कचरा रोडवर मोठ्या प्रमाणावर उघडा असून याकडे जामखेड नगर परिषदेच्या आरोग्य विभागानं लक्ष घालावे. या ठिकाणी ओल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे, तसेच या परिसरात घाणीमुळे मच्छर जास्त प्रमाणात आहे. यापासून नागरिकांना सर्दी, खोकला, डेंग्यू, मलेरिया व इतर रोग होऊन आरोग्य धोक्यात येऊ शकते. यावेळी प्रभागातील नागरिकांनी सांगितले की दुर्गंधी गेल्या 8 दिवसापासून आहे, याकडे नगर परिषदेनं दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचू शकते, यास कोण जबाबदार, हा प्रश्न उपस्थित केलाय. या कुंभारतळ परिसरामध्ये ही अशी घाण झालेली आहे, याच्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तरी ताबडतोब ही घाण उचलून न्यावी. अशा मच्छर होऊन डेंग्यू, मलेरियासारखे आजार फैलावत आहेत, त्यामुळे येथील नागरिकांचे, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. नगर परिषदेने याकडे त्वरित लक्ष द्यावे, ही नम्र विनंती. कुमटवासी येतोय सगळा, दुर्गंधी सुटली सगळी. अनेक परिवार राहतात, अनेक लहान मुलं, कुटुंब राहतात, त्यांचं आरोग्य धोकादायक झालेलं आहे. त्वरित ही घाण काढावं लागेल. कचरा गाडी आहे, त्यांना सांगून सुद्धा कधी कधी ते ऐकत नाहीत. आणि हे जे काय ते म्हणजे वल्ला कचरा आम्ही उचलत नाही, मग आता हे वल्ला कचऱ्याचं करायचं काय? ह्याच्यामुळं ह्या परिसरामध्ये असलेले लहान मुलं, म्हातारे माणसं, ह्यांच्या तब्येतीला पण तकलीफ होती. आज आपण पाहत आहे डुकराचं पण साम्राज्य भरपूर झालंय, त्याचा पण त्रास होतोय. ही नगरपालिकेला आमची विनंती. आपण ज्या ठिकाणी उभा आहेत ते कुंभारतळे गोरोबाटाकीचा पुढचा भाग. आपण पाहिलं की इथं खूप घाण आहे, कचरा आहे आणि लोकांचे आरोग्य खूप धोक्यात आहे. तर मी नगरपालिकेला विनंती करतो की त्यांनी हा कचरा 2 दिवसात उचलावा.